व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। येवल्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली असून काल येवल्यात कोरोनाचा पहिला बळी गेलाय। एका 37 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि आज एकाच दिवसात दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यामुळे तालुक्यात प्रशासन आणखी सज्ज झाले। आजपर्यंत येवल्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे। यापैकी 41 रुग्ण बरे झाले आहेत तर उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। येवल्याला कोरोनामुक्त करण्यासाठी येवलेकरांनी विशेष खबरदारी घेणं आवश्यक असणार असून पावसाळ्याला सुरुवात झाल्यानं विशेष स्वच्छता राखणे, पावसाळ्यात भिजण्यापासून विशेष काळजी घेणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर गर्दी टाळणे, तोंडाला मास्क रुमाल वापरणे महत्वाचे असल्याचे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येवल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शैलजा कुप्पास्वामी यांनी ओएस न्यूजशी बोलताना सांगितले। काल येवला येथील जो रुग्ण दगावला त्याला श्वास घेण्यासाठी त्रास जवळपास 8 दिवसापासून होतो आणि त्याला ताप पण होतो, परंतु तो आरोग्य संस्थेत खूप उशिरा दाखल झाला आणि जेव्हा तो आला त्याची तपासणी केली असता त्याची ऑक्सिजन सॅच्युरेशन खूप कमी होती आणि त्याला खोकला पण होता, म्हणून त्याला त्वरित सदर सेवा देऊन त्याला नाशिक येथे पाठवण्यात आले आणि त्याला कोमॉर्बिडिटी म्हणून त्याला शुगरचा पण त्रास होता, म्हणजे तो डायबिटिक पेशंट होता पहिल्यापासूनच आणि डायबिटीस असल्यामुळे त्याच्या दोन्ही किडनी जे आहे ते फेल्युअरमध्ये गेलं आणि त्याच्यामुळे तो दगावला गेला। तसंच आवाहन करण्यात येते की कोणीही त्यांना श्वास घ्यायला जर त्रास होत असेल किंवा ताप जर येत असेल, खोकला असेल, तर त्यांनी त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधणं आवश्यक आहे। तसंच सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं आवश्यक आहे, वारंवार हात धुणे आणि बाहेर निघताना मास्क वापरणे गरजेचे आहे। येवला येथील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की श्वसन संस्था संदर्भात कुठलेही लक्षणे जर असेल, ताप, सर्दी, खोकला, तर त्यांनी त्वरित कोविड केअर सेंटर बाबुलगाव येथे तिथे जाऊन तपासणी करून घ्यावी। कोविड केअर सेंटर आपण स्थापन केलेलं आहे बाबुलगाव येथे, तर कोणीही आणि आपला येवलाचा जो ग्रामीण रुग्णालय आहे ते नॉन कोविड सेंटर म्हणून काम कार्यरत करणार आहे आणि इथे दररोज 200-250 OPD असते, म्हणून ह्या आजार श्वसन संस्थाच्या आजारासाठी आपण वेगळं कोविड सेंटर बाबुलगाव येथे स्थापन केलेलं आहे आणि डेझिग्नेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून आपण ग्रामीण रुग्णालय नगरसोलची निवड केलेली आहे आणि ह्यापुढे कोविड केअर सेंटरमधून निदान झालेला पॉझिटिव्ह रुग्ण नगरसोल ग्रामीण रुग्णालय येथे संदर्भित केलं जाईल आणि नगरसोल ग्रामीण रुग्णालय पूर्णतः कोविड पॉझिटिव्ह पेशंटची देखभाल करणार आहे। प्रतिनिधी दीपक उगले, ओएस न्यूज, येवला।